राष्ट्रपती आजपासून चार दिवसांच्या दीव दौऱ्यावर असून आज त्यांच्या हस्ते दीव इथल्या विविध कामांचा शिलान्यास तसंच उद्घाटन झालं त्यावेळी ते, ते बोलत होते नैसर्गिक स्त्रोत आणि पर्यावरणाच्या संरक्षणासाठी दीवच्या प्रशासनाद्वारे प्रशंसनीय प्रयत्न सुरू असून यामुळे हे संपूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारं देशातलं पहिलं शहर बनलं असल्याचं त्यांनी सांगितलं दीव इथं शैक्षणिक बंदर निर्माण व्हावं यासाठीच्या प्रयत्नांचंही त्यांनी कौतुक केलं यानंतर आय एन एस खुखरी स्मारकाचं आज उद्घाटन करतील तर लाईट अँड साऊंड शोचं उद्घाटन करण्यासाठी देवमंद्राला उद्या भेट देतील